हॅलो गुड मॉर्निंग कसं आज सगळे नसतं ना मी पण एकदम छान आहे आज हा एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे तुमचे प्रश्न पण घेणारच आहे माझे प्रश्न पण काही आहेत ते पण तुम्हाला विचारणार आहे आपण एकमेकांशी भेटून बोलून आपण काय करायचं तर ठरवू पहिलं तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप तुमच्या सगळ्यांचा आभार मानते तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्याचा मला खूप आनंद वाटतो मी हे सत्तर वर्षात जे काही माझे आईवडिलांकडून शिकले गुरुजनांकडनं शिकले प्रत्येक माणसाकडून शिकले निसर्गाकडून शिकले प्राण्यांकडून शिकले प्रत्येकाकडनं शिकले तर काहीतरी मला थोडंफार मिळालेलं मी तुमच्याशी शेअर करायचं प्रयत्न करत आहे हे तुम्हाला आवडते हे ऐकून मला खूप आनंद वाटला एका सबस्क्राईबरनं तर लिहिलं मी अगदी लो झाले होते तुमची हरिणाची स्टोरी ऐकल्यावर मला खूप बरं वाटलं हे ऐकून मला तरी खूप खूप आनंद वाटला हो माझ्यामुळे तुम्हाला काहीतरी मदत होते अगदी एवढीशी का होईना मदत होते बरं वाटते तुम्हाला फ्रेश वाटते तुम्हाला हाई वाटते ह्याचा मला खूप खूप आनंद झाला त्यामुळे थँक्स ए लॉट थँक यू व्हेरी मच हा आनंद आपल्याला जास्तीत जास्त लोकांकडे पोचवायचा आहे त्यामुळे माझी एवढीच एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा उचलता येईल त्यांचं लाइफ पण खूप आनंदी होईल सुखी होईल समाधानी होईल जे आपण सर्वांना देऊ शकतो एवढे आपण प्रयत्न करूया त्यामुळे प्रत्येकानं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यामुळे खूप लोकांना मदत होईल आणि दुसरी गोष्ट बरीच लोक फोन नंबर विचारतात मला माहीत नाही तुम्हाला कशासाठी फोन नंबर पाहिजे म्हणून तुमचे प्रॉब्लेम असले की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मी ते सगळे सॉल्व करायचे माझे परीनं प्रयत्न करते ते तरी तुम्ही कारण लिहा नो no डाऊट आपण ॲटलिस्ट फ्युचरमध्ये तरी प्रत्यक्ष भेटू एकमेकांना भेटल्या वेळेला आपल्याला खूप आनंद पण होईल आणि हे सोशल मीडिया मीडियावर फोन नंबर देणं काही एवढं हे नाही आहे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे त्यामुळे बघू आपण प्रत्यक्ष हे बघा देर इज नथिंग इम्पॉसिबल जे आपण मनात आणतो तर होते त्यामुळे आपली सर्वांची गाठ कधी ना कधी नक्की पडणार हे मला तर खात्री आहे आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू बोलू गप्पा मारू मलाही खूप खूप आनंद होईल ते, ते, ते तुम्हाला तरी तुम्हाला अगदी कशासाठी पाहिजे तर लिहिला तरी विचार केला जाईल हे ना ते कारणानं आपण तर हे करू पण तुमचा प्रॉब्लेम असला की तुम्ही कॉमेंटवर लिहा मी ते सॉल्व करायचे प्रयत्न करते आणि काही सबस्क्रायबर्सांचं म्हणणं आहे आम्ही गृहिणी आहोत आम्हाला इंग्लिश लिहायला आणि वाचायला येते पण बोलायला आम्हाला येत नाही आहे त्यामुळे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू करता का मॅडम म्हणून काही सबस्क्राईबर्सने विचारलेलं आहे ओके करायला काही माझ्याकडनं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही किती लोकं तयार आहात का म्हणजे जास्तीत जास्त लोक असले एवढं फायदा होणार आहे उगीची एक दोघं असली की त्याचं ते काय तेवढं हे होणार नाही आहे त्यामुळे जे कोणाला गरज आहे असं वाटते त्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये तर लिहावं ते आपण इंग्लिश स्पीकिंगचे क्लास पण करू शकू आता आठवडेला एक दिवस घ्यायचा का रोज घ्यायचे तर आपण विचार करू तुमची सोय कशी आहे तुम्हाला कसं तर शिकायचं आहे म्हणजे ग्रहिणी वगैरे असलात की तुम्ही बाकी गोष्टीत बिझी असलात की रोजचा का म्हणजे मी दिलेला रोज तुम्ही मी काय म्हणते अगदी मनापासून तेवढं करायला पाहिजे तरच आपण व्यवस्थितपणे इंग्लिश बोलू शकू इंग्लिश बोलणं काही अवघड नाही आहे अगदी सोपा आहे कुठलीही भाषा शिकणं तसा अवघड नाही आहे आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की शिकून घ्याल पण किती लोक तयार आहात किती लोकांना लोका पाहिजे हे पण तुम्ही ह्या व्हिडिओचे कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा म्हणजे मला हे कळेल म्हणजे जास्तीत जास्त जण असलेले एवढं आपल्याला घ्यायला सोपं पडते आणि लोकांना पण फायदा होतो त्याचा आणि हे बघा ज्ञान कधी वाया जात नाहीये आणि ह्याला काही तुम्हालाही खर्च नाहीये मलाही काही विशेष खर्च नाहीये त्यामुळे आपण इझिली करू शकू आय एम रेडी फ्रॉम माय साईड पण तुमचे साईडनं किती लोक आहेत आणि आपल्याला रोजचं करायला जमेल का का आपण आठवडेत एक दिवस घेऊ आठवडेत दोन दिवस घेऊ हे पण तुम्ही कळावलात की बर होईल आणि हेचे नंतर अगदी आज आपण फार आपले एटी पर्सेंट प्रॉब्लेम्स आपण कसे सॉल्व करू शकतो ह्याच्याबद्दल थोडकेत डिस्कस करूया का म्हणजे आपला व्हिडिओ नुसता वाया जाऊ नये असं मला वाटते म्हणून थोडंफार घेऊया अगदी छोटासा होईल पण घेऊया एटी पर्सेंट प्रॉब्लेम्स आपले आपण सॉल्व्ह करू शकतो ते कसे सॉल्व करायचे फर्स्ट थिंग इज कधी स्वतःवर डाऊट करू नका स्वतःवर अविश्वास दाखवू नका हे होईल का विचार करण्यापेक्षा होईल हुई? मी करू शकतो आय कॅन डू इट असा विचार करा आणि कुठलंही काम असलेलं करायला लागा आणि मला हे होईल का जमेल का असा विचार करू नका नाही मला जमेल हे मी करू शकते म्हणून तुम्ही कुठलं तुम्ही ठरवलेलं काम आहे तर काम करायला लागा हा फस्ट पॉईंट झाला आणि दुसरी गोष्ट अँग्झायटी म्हणजे तणाव हेतना आपण पीसफुल स्टेट ऑफ माइंडकडे जायला प्रयत्न करायला पाहिजे कुणालाही हे ना ते कारणानं कधीतरी तणाव येऊ शकतो अँझायटी येऊ शकते पण हे आपण कसं लांब करायचं आणि छोटे छोटे गोष्टींसाठी अँग्झायटी म्हणा तणाव आला की ते आपलं आपण करू शकतो अगदी सिरियस फिजिकली काही तुम्हाला सिमटम असले तरी डॉक्टरकडे जायला पाहिजे जा, नाही ते तुम्ही फोकस करू शकला नाही कॉन्सन्ट्रेशन करू शकला नाही ते तुम्ही मेडिटेशन ना म्हणा राजयोग म्हणा हे ना तुम्ही पीस ऑफ माइंड एटेन करू शकता एकदा आपलं मन शांत झालं का नाही आपलं अँग्झायटी आपला तणाव नाहीसा होतो कधी कधी उगीच आपल्याला तणाव येतो सपोज पाणी नळाचं लवकर गेलं हां किंवा लाईट गेले किंवा मुलगा वेळेवर आला नाही घरी पोचला नाही वीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण ॲन्झायटी करतो हा आपला स्वभाव बनून जातो मग हळूहळू त्यामुळे हा स्वभाव आपण दूर करण्यासाठी मन शांत ठेवायला शिकायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी मेडिटेशन म्हणा योगा म्हणा हे सगळं आपले मदतीला येते आणि आपण स्वतःवर क्रिटिसिजम करण्यापेक्षा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकूया काही लोक म्हणतात यो नाही मी काळी आहे काळा कृष्णाचा रंग पण काळा आहे शंकराचा रंग काळा आहे मग काय आहे कितीतरी बॉलिवूड हॉलिवूडमधल्या ॲक्ट्रेसच बघा रंग त्यांचा काळा असला तरी ते कोणालाही कमी नाही आहेत त्यामुळे असा कुठल्याच गोष्टीसाठी स्वतःला क्रिटिसिजम करू नका त्याचे ऐवजी स्वतःवर प्रेम करायला शिका हो देवान मला हे दिले म्हणजे हे काहीतरी स्पेशल रिझन दिलेलं आहे म्हणून मला हे करायचं आहे नेक्स्ट आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही लक्षात ठेवा कोणी तुमच्यावर काही म्हटला कोणाला तुम्ही आवडला नाही हा कसा प्रत्येकाला खुश करायला जाऊ नका आपण योग्य आहे तसं वागायचं समोरचा खुश होऊ देत न होऊ देत आपल्याला योग्य वाटते त्याचे प्रमाणे आपण वागत जायचं आणि कायम लक्षात ठेवा मला जिंकायचं आहे आणि हा रूल आपले आपण बनवायचा आहे आपल्या आपण विल पॉवर तयार करायचे आहे येस yes, आय कॅन आय विल हे आपण नक्की मनाशी ठरवायचं आहे आणि जे योग्य आहे ते मार्गावरच जायचं आहे दुसऱ्याला आवडो न आवडो योग्य मार्ग तो योग्य आहे त्या योग्य मार्गावरनच आपण जायला लागायचं आहे अच्छा ते मला वाटते आज आपण हा व्हिडिओ झाल्यावर लगेच विचार करा पहिलं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा दुसरी गोष्ट जे कोणाकोणाला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे ते पण हो मला शिकायचं आहे म्हणून हे करा आठवड्यात एक दिवस पाहिजे रोज पाहिजे तो सुद्धा तुम्ही नोंद केली तरी सोपं होईल म्हणजे त्याचे प्रमाणे मला पुढचं काय करायचं हे ठरवता येईल हे आपलं चालूच असणार आहे हे मोटिवेशनल चालूच असणार आहे अधूनमधून तुमचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केले जाणार आहेत हे चालूच असणार आहे त्याचे ए, ए, शिवाय काही लोकांनी रिक्वेस्ट केले इंग्लिश स्पीकिंग आम्हाला लिहिता ये येते वाचता येते फक्त बोलता येत नाही ये, तेवढं तर गाईड कराल का म्हणून मी तयार आहे माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाहीये तुमच्याकडचं काही रिस्पॉन्स येतो त्याचे प्रमाणे आपण पुढचा विचार करू अच्छा Have a good day. All the best.